नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवणमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक चीज पॉकेट बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हा एक वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही याच्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल। चवीप्रमाणे मीठ आहे। ही मिरची मी घेतलेली आहे। तुम्हाला जर तिखट पाहिजे तरच घ्यायची, नाही घेतली तरी पण चालेल। काळी मिरी पावडर, हळद, ऑरेगनो, कांदा, हे तीन कांदे आहेत मी बारीक चिरून घेतलेत उभे, तुम्ही पाहिजे तर छोटे छोटे कापले तरी पण चालतील। लाल मिरची पावडर, आलं लसूणची ठेचा आहे, हे पिझ्झा सॉस आहे एक चमच, दोन का टोमॅटो घेतलेत उभे चिरून, ही उकळलेली तीन अंडी आहेत, चीज आणि कच्ची तीन अंडी आहेत आणि गरजेप्रमाणे तेल। आपण प्रथम भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवले आणि एक चमचा तेल घातले। त्याच्यामध्ये तेल जास्त घालायचं नाही आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा चांगला नरम पडले पडेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा आहे। मी नरम पडल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये दुसरे साहित्य घालायचे। कांदा एक दोन मिनटं चांगला नरम पडला की त्याच्यामध्ये आपण आलं लसूण घालायचे आहे। तुम्ही आलं लसूण आधी पण घातली तरी चालेल, पण आता पण फ्राय केली तरी चांगली लागते। मी इथे पेस्ट केलेली नाही आहे, त्याला ठेचून घेतलं आहे आणि कापून घेण्यापेक्षा आपण ठेचून घेतली तर खूप चांगली पेस्ट येते। तुम्ही इथे कापून पण बारीक घेऊ शकता, पण ठेचलेल्याची अधिक चव येते म्हणून ठेचून घेतले। आणि त्याच्यामध्ये मिरची घालायची। जसं तुम्ही तिखट खात असाल तर मिरची घालायची, आणि लहान मुलांसाठी करत असाल तर मिरची घालायची गरज नाही आहे। कांदा, लसूण, मिरची आणि आलं हे मी चांगलं फ्राय करून घेतलं व्यवस्थित असं, आणि असं फ्राय करून झाल्याच्या नंतर एक दोन तीन मिनटं मी चांगलं मध्यम आचेवर त्याला तळून घेतली। आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे। लसूण चांगली फ्राय झाली पाहिजे, टोमॅटो घालायचं त्याच्यामध्ये। टोमॅटो पण मी उभाच कापून घेतलं आहे, तुम्ही पाहिजे तर बारीक कापायचं। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। चिमूटभर अशी हळद आहे, काळी मिरी पावडर एक चिमूट, आणि हे पिझ्झा सॉस आहे एक चमच आहे, एक अर्धा चमच असं आपल्याला ऑरेगानो टाकायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। कलरसाठी इथे तिखट वापरणार आहोत। तुम्ही जरी नाही वापरलं तिखट तरी चालेल, पण मी इथे कलरसाठी थोडंसं पाव चमचा असं तिखट घालणार आहे। आणि कांदा आहे हा आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे, व्यवस्थित एक दोन मिनटं चांगली वाफ काढून घ्यायचे। आपली भाजी आता तयार झाली आहे। गॅस बंद करायचा आणि आपण आता मैद्याचं पीठ भिजून घेणार आहोत। हा मैदा आहे एक वाटी, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आपल्या भाजीमध्ये पण मीठ आहे, त्या पद्धतीनेच मीठ घालायचं याच्यामध्ये। आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला चांगलं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी टाकून त्याला भिजवून घ्यायचं आहे। आपण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ भिजवायचं नाही आहे, जसं आपण डोस्याला भिजवतो त्या पद्धतीने हे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। भिजवून झाले व्यवस्थित, त्याच्यामध्ये आपण आता एक अंड फोडून घालणार आहोत। एक वाटी पीठ असेल तर एक अंड घालायचं त्याच्यामध्ये। त्याच्यासाठी अंड आपण डायरेक्ट फोडायचं नाही आहे, कधी कधी अंड खराब पण असू शकतं, म्हणून असं आपण अलग वाटीमध्ये फोडून नंतरच ते आपण पिठात ओतावं किंवा भुर्जी करत असलात तरी पण आपण ते असं अलग फोडून नंतरच भुर्जीत घालायचं। ऑमलेट घातलं तरी पण असंच, पहिलं अंड फोडून बघायचं। हे तर सगळी एकसाथ फोडली तर कधी कधी अंड खराब असायची पण शक्यता असते। त्याच्यामध्ये आतमध्ये थोडीशी लालसर अशी जर चांगलं केसासारखं बारीक जरी दिसलं तरी ते खराब असतं अंड, घ्यायचं नाही आहे। कधी कधी त्याला घाणेरडा वास पण येतो। हे अंड आता आपण ह्या पिठामध्ये घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। थोडंसं ऑरेगानो घालायचं आहे त्याच्यामध्ये।
बघू शकता तुम्ही कसं पातळ भिजवलं आहे ते, जास्त घट्ट पण नाहीये जास्त पातळ पण नाहीये, असं आपण डोश्यासारखंच भिजवून घ्यायचंय. जसं तुम्ही घावण्याला पीठ भिजवता त्या पद्धतीनेच आहे भिजवलेलं. आपण त्याच्यात डोश्यासारखे डोसे काढणार आहोत. त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलाय. पॅनवर मी गरजेप्रमाणे तेल घातलंय. तुम्ही ते बटर पण लावू शकता. गॅसची फ्लेम आहे, ते एकदम बारीक करून टाकायची. एका साईडने शेकला की दुसऱ्या साईडने त्याला पलटी करायचं. तुम्हाला वाटलं आपले डोसे जाड होत आहेत तर थोडंसं आपण भिजवलेलं पीठ आहे ते पातळ करायचं. मी थोडं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि पातळ बनवलं आहे. आणि दुसऱ्या साईडने आपल्याला जास्त शेकवायचं नाही आहे, लगेच काढायचं आहे त्याला. आपण सर्व करून घ्यायचे. जसे आपले आता करून झालेत, मी आता इथे दोन अंडी फोडून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये मीठ घालायचंय, जास्त घालायचं नाही मीठ, फक्त अंड्याला लागेल एवढंच मीठ घालायचं आहे. कारण आपल्या डोश्यामध्ये मीठ आहे, भाजीमध्ये मीठ आहे, तर अंड्याला लागेल तेवढंच मीठ घालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडी काळी मिरी पावडर घालणार आहोत आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचंय. चांगलं फेटून घ्यायचंय, असं पातळ होईल असं फेटायचंय. कारण आपल्याला त्याच्यामध्ये हे पॉकेट आहेत ते त्याच्यात डुबून आपल्याला फ्राय करायचे आहेत. एक मी असा डोसा घेतलाय, त्याचा डोसा घेतला त्याचा आपल्याला पॉकेट तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आपण ही पहिली भाजी घालणार आहोत त्याच्यावरती. आणि ही उकडलेली अंडी आहेत ती आपल्याला अशी उभी चिरून घ्यायचे. ते उकडलेलं अंडा आहे ते याच्यावर ठेवायचं. त्याच्यावर वरून आपण चीज कर घालणार आहोत. थोडंसं वरून ऑरेगोने घालायचं, पाहिजे तर घालायचं, नाही घातलं तरी पण चालेल. आणि आपण सर्व मसाले आहेत ते भाजीत घातलेले आहेत म्हणून वरून काही सॉस बीज घालायची गरज नाही आहे. त्याला इकडून असं फोल्ड करायचं. असं फोल्ड करून असे आपण सर्व आधी करून घ्यायचे एक साथ. असे हे आपले बनवून झाले आहेत, एक साथ बनवून घ्यायचे. आणि त्यातला एक पॅटीस असं उचलायचं पॉकेट आणि आपण याच्यामध्ये अंड्यामध्ये त्याला गोळवायचं आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असं. आणि गोळवल्याच्यानंतर मी पॅन गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तेल घातले, आपण दोन्ही साईडने व्यवस्थित असे त्यांना फ्राय करून घेणार आहोत. एका साईडने शेकले की दुसऱ्या साईडने पलटी करायचे, त्यामुळे व्यवस्थित त्यांना शेकून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. असे आपले एक चीज पॉकेट तयार आहेत खाण्यासाठी. आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू.